गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नमाद महाविद्यालयाच्या सभागृहात पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक खासदार श्री प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार श्री प्रफुल्ल पटेल बोलताना म्हणाले की कोणाचीही सत्ता ही कधीच कायम नसते, ती येत जात असते. तर सत्ता असो वा नसो पण पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नेहमी जनहिताची कामे करीत राहिले पाहिजे. जनतेच्या अडीअडचणी जाणून त्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. पक्षाची ध्येय धोरणे आणि राबवण्यात येणारी विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी करावे असे प्रतिपादन श्री पटेल यांनी केले. खासदार श्री प्रफुल्ल पटेल म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून गोंदिया भंडारा जिल्ह्यात अनेक विकास कामे करण्यात आली आहे. या दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीपासूनच सत्तेपेक्षा जनहिताला प्राधान्य दिले आहे. जनहिताची कामे करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा सदैव तत्पर असले पाहिजे. जनतेला आपण त्यांच्या सुखदुःखात सदैव त्यांच्यासोबत आहोत याची जाणीव झाली पाहिजे असे कार्य कार्यकर्त्यांनी करावे. जिल्ह्यात आगामी नगरपरिषदेच्या व नगरपंचायतच्या निवडणुका होऊ घातल्या असून यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. तसेच सदस्यता नोंदणी अभियानांतर्गत जास्तीत जास्त सदस्यता नोंदणी करण्याची जबाबदारी ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची असल्याचे खासदार श्री पटेल यांनी सांगितले. यावेळी खासदार श्री प्रफुल्ल पटेल यांच्या कुशल नेतृत्वावर व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तिरोडा येथील श्री भोजराज धामेचा व नेहा तरारे, गोंदिया येथील वसंत मुरकुटे, नाशिर शेख, नरेंद्र गडपायले, सालेकसा येथील प्राचार्य सागर काटेखाय व श्री बाजीराव तरोने यांचा पुष्पगुच्छ व पक्षाचा दुपट्टा वापरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यात आला. की महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपला पूर्व विदर्भामध्येही चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर अशा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे. काही ठिकाणी महापूर आला, लोकांचे शेतीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि जरी आमचे सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या विषयावर अनेक वेळा बोललेले आहे, पण अजून जमिनीवर त्याच्यासाठी जे काही मदत किंवा लोकांना जे दिलासा झाला पाहिजे कुठे दिसत नाही. वीकेबी न्यूजसाठी गोंदिया येथून सतीश पारधी यांची रिपोर्ट. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.